बेस्ट अधिकारी नोटा उधळटानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. बेस्ट वडाळा आगारातला हा संतापजनक प्रकार आहे. अभिनेत्री माधवी जुवेकर या बेस्टमध्ये कामाला आहेत. त्यांच्यावर बेस्ट अधिकारी नोटा उधळत आहेत. वडाळा बेस्ट कार्यालयात हा सगळा कार्यक्रम झाला. त्यावेळी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील घुमे सध्या आपल्या संपर्कात आहेत. सुनील, काय नक्की या प्रकारे या सगळ्या प्रकारामध्ये बेस्टचे कर्मचारी नोटा उधळताना दिसत आहेत? धक्कादायक प्रकार आहे भूषण, खरोखरच धक्कादायक प्रकार आहे. कारण हे बेस्टचं आगार आहे आणि हे सगळे बेस्टचे अधिकारी आहेत आणि ते ऑन ड्युटी आहेत. त्यांनी जो दसरा मेळावा केला होता त्या दसरा मेळाव्यामधला हा हल्ली प्रकार आहे आणि त्याची व्हिडिओ क्लिप आता थोडीशी उशिरा प्रकार होईना पण ती 24 तास हाती आलेली आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तिने अभिनेत्री माधवी जुवेकर आणि तिचे सगळे बेस्टमध्ये अधिकारी सहकारी कशा प्रकारे नोटांची उधळण करतायत. एकीकडे बेस्ट तोट्यामध्ये आहे, कर्मचाऱ्यांचा दर महिन्याचा पगार निघत नाहीये, पोटाला चित्ता काढून कर्मचारी कसं बसं काम करतायत आणि बेस्टचे अधिकारी मात्र नोटांची कशी उधळपट्टी करतायत. म्हणजे बेस्टचं आगार आहे हे कार्यालय आहे की डान्स बार आहे असा प्रश्न पडावा असा हा सगळा हा हिडीत प्रकार आहे. या सगळ्या प्रकाराची दक्षता आणि सुरक्षा विभागाने चौकशी करून आपला अहवाल वरिष्ठांकडे पाठवलेला होता बेस्टच्या प्रशासनाकडे, परंतु तो अहवाल दाबला जातोय आणि या अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जात आहे असं देखील बोललं जात आहे. आणि बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये देखील या सगळ्या प्रकाराबद्दल चीड आहे आणि त्याबद्दल नाराजी व्यक्त होते आहे.